आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वाभिमानीच्या आंदोलनाला गोकुळचा एक दिवसाचा पाठिंबा. 16 रोजी दूध संकलन नाही, 17 नंतर नियोजित पद्धतीने दूध संकलन. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून पुकारलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळने एक दिवस दूध संकलन बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलना दिवशी म्हणजे 16 जुलै रोजी गोकुळकडून दूध संकलन बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळवारपासून नियोजित पद्धतीने दूध संकलन होणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली. ताराबाई पार्के येथील गोकुळ कार्यालयात संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गाय दूध दर कपात केल्यानंतर शेतकऱ्यांना लिटरला 5 रुपये थेट अनुदान द्यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना 16 जुलै पासून दूध बंद आंदोलन करणार आहे. या काळात दूध संकलन करायचे की बंद ठेवायचे याविषयी निर्णय घेण्यासाठी आज गोकुळ संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे दूध उत्पादकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर या बैठकीत स्वाभिमानीच्या आंदोलनाला एक दिवस दूध संकलन बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर उत्पादकांना लिटरला 5 रुपये थेट अनुदान देण्याच्या मागणीलाही पाठिंबा देण्यात आला. त्यानंतर मात्र उत्पादकांचा कोणताही तोटा होऊ नये याकरिता मंगळवारी नियोजित वेळेत संकलन होणार असल्याचे चेअरमन पाटील यांनी सांगितले. या बैठकीत ज्येष्ठ संचालक अरुण नरके, रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, पी टी धुंदले, विश्वास जाधव, राजेश पाटील, सत्यजित पाटील, रामराजे कुपेकर, राजेश पाटील, बाळासाहेब खाडे, मॅनेजिंग डायरेक्टर डी व्ही घाणेकर आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप इंगळे.